क्लियर येतोय का सांगा, प्रत्येकाला माझा आवाज क्लियर येतोय का, बोला पटपट एकदा प्रत्येकाने सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लियर येतोय का, पटपट पटपट एकदा सगळे जॉईन होऊ द्यात आणि मग एकदा जॉईन झाले की लगेचच आपण काय करूयात, पुढचे सगळे प्रश्न सुरू करून देऊयात. एकदा फक्त सगळे जॉईन होऊ द्यात, एकदा सगळे जॉईन झाले की आपण स्टार्ट करूयात. चला गुड इव्हनिंग. चला पटपट सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे ना, आपल्याला काय बघायचं आहे आज, राज्य विधिमंडळामधले प्रश्न बघायचे, राज्य विधिमंडळामधले प्रश्न बघायचे. आतापर्यंत आपण संसदेमधले टॉपिक बघितले, राज्यपाल हा टॉपिक बघितला, आता आपल्याला राज्य विधानमंडळावरचे टॉपिक प्रश्न बघायचे आहेत, राज्य विधानमंडळावरचे प्रश्न बघायचे आहेत, राज्य विधानमंडळ राज्य विधानमंडळावरचे प्रश्न बघायचे आहे. ठीक आहे, जास्त विलंब न करता, जास्त विलंब न करता लगेच आपण एक एक प्रश्न बघायला सुरुवात करून देऊयात. जास्त विलंब न करता एक एक प्रश्न बघायला लगेच सुरुवात करून देऊयात. जिथे पण कुठे तुम्हाला शंका येईल, जिथे पण तुम्हाला शंका येईल तिथे तुम्ही काय करा, डायरेक्ट प्रश्न विचारा. चला या पहिला प्रश्न तुमच्या समोर, पहिला प्रश्न घ्या तुमच्या समोर. सोपाचा आहे प्रश्न हा, एकदम सोपा आहे. सोपा प्रश्न आहे एकदम. राज्य विधान परिषदेमध्ये 1/3 सदस्य राज्यपालाकडून नियुक्त केले जातात. रॉंग. किती आहे? 1/6. काय आहे? 1/6. आपल्याला विचारलं योग्य कोणते आहेत, इथे अ केवळ यस म्हणजे फक्त डायरेक्ट पर्याय कोणता शिल्लक राहिला, ब आणि ड. ठीक आहे, 1/3 विधानसभा सदस्याकडून, बरोबर आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुद्धा 1/3, आणि पदवीधर 1/12 आणि शिक्षक मतदारसंघ 1/12. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं विधान परिषदेची रचना काय आहे, विधान परिषद, विधान परिषद कशी आहे, 1/6 सदस्य नामनिर्देशित. नामनिर्देशित 1/3. 1/3 काय आहेत, विधानसभा सदस्यांकडून
यस एक छेद तीन कशामधून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून संस्थांकडून एक छेद बारा शिक्षक मतदारसंघातून आणि एक छेद बारा पदवीधर मतदारसंघातून ठीक आहे महाराष्ट्रामध्ये हे 12 आहेत हे 30 आहेत हे 22 आहेत आणि खालचे दोन्हीही 7-7 आहेत एकूण 78 आहेत महाराष्ट्र एकूण किती आहेत 78 चला पहिला प्रश्न जर सर्वांना क्लियर झालाच असेल पटपट सामान्य विधेयक विधान परिषद जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंत राहू शकत नाही मॅक्स किती महिन्यांपर्यंत राहू शकत 4 महिन्यांपर्यंत पहिल्या वेळेस 3 महिने पुन्हा 1 महिना एकूण किती दिवस राहू शकत 4 महिने राहू शकत एकूण किती दिवस राहू शकत 4 महिने राहू शकत त्याच्यापेक्षा जास्त राहू शकत नाही ठीक आहे कोणत्या कलमामध्ये आहे 169(3) मध्ये काय ज्यावेळेस विधान परिषद निर्माण करायची आहे असं विधेयक संसदेत जेव्हा पास केलं जाईल तेव्हा तिथे घटनादुरुस्तीची गरज नाही घटनादुरुस्तीची गरज नाही म्हणजे तिथे तुम्ही काय करू शकता साध्या बहुमताने करू शकता यालाच आपण 368 बाहेरील घटनादुरुस्ती असंही म्हणू शकतो आपण यालाच 368 बाहेरची घटनादुरुस्ती असंही म्हणू शकतो प्रश्न सोपा आहे हा एकदम थोडासा ट्रिकी आहे थोडासा ट्रिकी आहे मी जर बघितलं राज्यपालांना विधिमंडळाचे विशेष अधिकार आहेत का नाही राज्यपालांना विधिमंडळाचे विशेष अधिकार नाहीत राज्यपालांना विधिमंडळाचे विशेष अधिकार नाहीत राज्यपालांना विधिमंडळाचे विशेष अधिकार नाहीत हे सर्वांनी लक्षात घ्या
राज्यपालांना विधिमंडळाचे विशेष अधिकार नाहीत. राज्यपालांना विधिमंडळाचे पटपट जर आपण बघितलं विधान परिषदेतील सदस्यांची कमाल संख्या विधानसभेच्या एक तृतीयांश असते. भारतीय राज्यघटनेने विधान परिषदेची किमान संख्या निश्चित केलेली आहे, बरोबर आहे 40. विधान परिषदेच्या संरचनेत बदल करण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे आहे, संसद. आणि जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेनुसार बरोबर आहे, म्हणजे आपला तीन नंबरचा पर्याय. किती लोकांचं उत्तर आलं रे? तीन नंबरचा पर्याय. किती लोकांचं उत्तर आलं? तीन नंबरचा पर्याय. तीन नंबरचा पर्याय. चला रोशन, एवढ्या दिवस कुठे गायब होतस? एक महिना आहे का रे? 40 दिवस अटक करता येत नाही. जर तुम्ही ब काढून सॉरी क काढून टाकलं, दोन पर्याय केले. क काढून टाकलं, ठीक आहे, ब 40 दिवस अटक करता येत नाही. अधिवेशन चालू असताना अटक करता येत नाही, बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. यस, ठीक आहे. दोन्ही वाक्य काय आहे? बरोबर आहे, दोन्हीही वाक्य बरोबर आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यामध्ये एक सभागृही नाही, म्हणजे
द्विग्रही असलेलं ओळखायचंय. उत्तर प्रदेश मध्ये काय आहे, दोन आहेत, बाकीच्या सगळीकडे काय आहे, एक आहे. एकूण देशात किती राज्यांमध्ये, सहा. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, यूपी, बिहार, या सहा राज्यांमध्ये काय आहे, द्विग्रही सभागृह आहेत. या सहा राज्यांमध्ये द्विग्रही सभागृह आहे. बरोबर आहे. 108 आहेत का, तर सध्या 114 आणि आधी किती होते, 111. 36 आहेत, बरोबर आहे. म्हणजे फक्त ब चुकीचं आहे. पर्यायी उत्तरे, अयोग्य कोणतं आहे, ब. बघा, केंद्रीय स्तरामध्ये तो सचिवालयाचा प्रमुख नसतो, राज्य लेवलला असतो, पण केंद्रीय स्तरावरती असं पद नाही. कोणते चुकीचे आहे, एकही चुकीचं नाही, सगळे बरोबर आहेत. एकही चुकीचं नाही, सगळे बरोबर आहेत.
गुजरातला काय आहे सिंगल, गुजरातला काय आहे सिंगल. दोन्हीही काय आहे चुकीची आहे. हा सॉरी, अ बरोबर आहे, अ बरोबर आहे ब चुकीच. बर, तुमच्यापैकी जे लोक आणखी अनअकॅडमी प्लस वरती आलेले नाहीत, तुम्हाला 2023 च्या निमित्ताने मला 23% ऑफ आहे, प्लस 10% तुमचे कॉइन्स. ठीक आहे, जे तुम्हाला 30% म्हणजे 1/3 ऑफ आहे टोटल फीच्या. तुम्हाला फक्त सुभाष लाईव्ह कोड वापरायचा, सुभाष लाईव्ह हा डेफिनेट कोड वापरायचा आहे. तुम्हाला काय मिळणार आहे, हे सगळं कन्सेशन मिळणार आहे. ठीक आहे, चला घ्या पहिला प्रश्न. पटपट ज्या विद्यार्थ्यांनी उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या. कोण आहे, मंत्रिमंडळाचा सदस्य, कारण विधान परिषदेचे सदस्य असलेले महान्यायवादी पण महाधिवक्ता पण बोलू शकतात, पण ते सदस्य आहेत का? नाही.
याचा काही संबंध नाही, क काढून टाका. ओके, ब बरोबरच आहे. आता ड, यस, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं, सॉरी, अ ब ड, अ ब ड. कोणत्या कोणत्या राज्यांनी विसर्जन केलंय? तीन राज्यांनी केलं, तीन राज्यांचं विसर्जन झालेलं आहे. किती आहेत रे? 29 आणि 25, 29 आणि 25 आहेत, 29 आणि 25. आहे मुख्यमंत्र्यांसहित आणि विधानसभेचे 19 सदस्यांच्या 15% नाही, दिल्लीमध्ये 10% आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे? 2. आपला पर्याय क्रमांक कोणता येईल? 2. आपला पर्याय क्रमांक 2.
एकूणचा हा प्लस प्रेझेंट अँड ओटिंगच्या प्रूफ ठीक आहे आणि संसदेमध्ये तो साध्या बहुमताने झाला पाहिजे म्हणजे कोणते योग्य आहेत एकही योग्य नाही एकही योग्य नाही एकही योग्य नाही नेक्स्ट येस 8 PM चा स्पेशल आहे की आज संयुक्त बैठकीची तरतूद आहे का घटक राज्यामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद नाही घटक राज्यामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद नाही चला कोणती आहे 1971 ची जनगणना
यस, काही गरज नाही. पहिलं इथे 40 पाहिजे. बरोबर आहे. केरळ आणि गुजरातमध्ये नाही. 112 यस, काय विचारले बरोबर आहेत. ओके, 5 नाही, 6 राज्यांमध्ये आणि म्हणजे अ आणि ड हा पर्याय बरोबर आहे. विधान परिषद वरिष्ठ सभागृह आहे, कायमस्वरूपी सभागृह आहे. सर्व सदस्यांची निवड प्रत्यक्षरित्या जनतेकडून होते. चूक, म्हणजे फक्त ब बरोबर आहे. फक्त ब बरोबर आहे. विधान, चला चला, कमीत कमी सदस्य संख्या 40, महाराष्ट्र 288 आणि मग हे 60. बाप गोल झाला हा. याची विधान परिषदेची 40. का होत हे एकच मिनिट ना फक्त. ओके, 60 परिषदेची किमान 40, महाराष्ट्र 288. ठीक आहे, चला काही अडचण नाही. ठीक आहे ठीक आहे. होतं असं कधी कधी एका दिवशी जास्त लेक्चर झालं की असं होतं.
भाग सहा मध्ये चॅप्टर तिसरा म्हणजे अचुकीचं सीनामी सॉरी ए एस जी बी ना झारखंड आहे का नाही राज्यपदाने योग्य वाटतील तितके अँग्लो इंडियन नाही एक अँग्लो इंडियन येस फक्त ड बरोबर आहे फक्त ड बरोबर आहे काय आहे फक्त ड बरोबर आहे ठीक आहे चला पुढे जाण्याच्या आधी तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी आणखी ॲडमिशन केलेलं नाही अन अकॅडमीची एक खास ऑफर आहे तुमच्यासाठी काय सुभाष लाईव हा कोड वापरल्याच्या नंतर तुम्हाला 23+10 असा 33% ऑफ आहे 23+10 असा किती ते चला पटपट ठीक आहे अरे ए जी मीना म्हणजे काय अरुणाचल प्रदेश सिक्कीम गोवा मिझोराम आणि नागालँड येते लक्षात हे एवढे सगळे राज्य ठीक आहे चला बर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या ऑफरवरती एवढा सगळा फायदा आहे चला ऑफर बघून घ्या एकदा सर्वांनी ठीक आहे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल हे सगळं लक्षात ठेवायला तुम्हाला हे सगळं सोपं जाईल लक्षात ठेवायला तुम्हाला हे सगळं सोपं जाईल लक्षात ठेवायला सोपं जाईल ठीक आहे चला इथपर्यंत सगळ्यांना कळालेलं आहे का रे व्यवस्थित इथपर्यंत सर्वांना व्यवस्थित कळालेलं आहे का सगळ्यांनी पटपट रिप्लाय करा इथपर्यंत सर्वांना कळालेलं आहे का व्यवस्थित नक्की सर्वांना कळालेलं आहे का इथपर्यंत बोला पटपट इथपर्यंत सर्वांना कळालेलं आहे का ठीक आहे सगळ्यांनी काय करा या व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा या चॅनलची लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त विषयाचा अभ्यास इथे मोफत करता येईल त्याचसोबत जेवढे काही पी वाय क्यूज आहेत किंवा बाकीची काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टची ती सगळी तुम्हाला इथे मिळत जाईल ठीक आहे चला कोणत्याही शंका नसतील तर आज आपण इथे थांबूयात लेट्स क्रॅक इट